नमस्कार। पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचं मी टिक्कर मराठी आपल्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आपण प्रश्नांच्या विश्लेषणाची ही सीरीज आपण सुरुवात केलेली आहे। नुकत्या झालेल्या ज्या काही परीक्षा आहेत, म्हणजे या सप्टेंबर महिन्यातल्या, मग ती औरंगाबाद असेल, नवी मुंबई असेल, नागपूर असेल, रत्नागिरी असेल, कोल्हापूर असेल, दौंड असेल, गोंदिया असेल, किंवा मग नुकतीच झालेली 23 सप्टेंबरची जी काही परीक्षा आहे, उस्मानाबाद, लातूर किंवा अजून काही परीक्षा, सर्वांचं आपण विश्लेषण करत आहोत। आणि आज देखील मित्रांनो, आपण आपल्या टिक्कर मराठी या चॅनलवर लातूर पोलीस शिपाई 2019 करता जी परीक्षा 23 सप्टेंबर 2019 घेण्यात आली, त्या परीक्षामध्ये विचारले गेलेले सामान्य विज्ञान व चालू घडामोडी या प्रश्नांचं आज आपण विश्लेषण बघणार आहोत। मित्रांनो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आपल्याला जर मागील प्रश्न जर आपल्याला कळले की कशा पद्धतीने आयोगाने विचारलेत, तर नक्कीच येणाऱ्या पोलीस भरतीच्या परीक्षांना आपण कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, कोणतं मटेरियल आपण वाचलं पाहिजे, कोणत्या टॉपिकवर आपण जास्त भर दिला पाहिजे, त्याचा पूर्ण अंदाजा आपल्याला येणार आहे। त्यामुळे मित्रांनो, हे विश्लेषण खूप महत्वाचं आहे। ज्यांनी परीक्षा दिले त्यांना तर महत्वाचं आहेच, पण जे परीक्षा देणार आहेत त्यांच्याकरता देखील हे विश्लेषण महत्वाचं असणार आहे। मित्रांनो, सुरू करूयात। लातूर पोलीस शिपाई या पदाकरता जी परीक्षा घेण्यात आली, त्या परीक्षेला सामान्य विज्ञान व चालू घडामोडी यावर जे प्रश्न विचारली आहेत, त्या प्रश्नांचं आज आपण काय बघूयात, विश्लेषण बघूयात। मित्रांनो, पहिला प्रश्न त्यांनी विचारला होता की पचन संस्थेच्या क्रिया क्रमाने लावा। आता हा प्रश्न आपल्या विज्ञानाच्या संबंधित आहे। विज्ञानामध्ये पचन संस्थेवर प्रश्न विचारला जातो, जीवनसत्वावर प्रश्न विचारला जातो, रोगांवर प्रश्न विचारला जातो, वनस्पतीचे वर्गीकरणावर प्रश्न विचारला जातो, अनेक प्रश्न हे आता रिपीटेड होत आहेत, त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे। काय म्हटलंय, पचन संस्थेच्या क्रिया क्रमाने लावा। तर काही ऑप्शन्स दिलेत आपल्याला, बघूयात आपण काय म्हटलं त्यांनी। पहिली क्रिया आहे अवशोषण, ज्याला आपण ऍब्झॉर्प्शन म्हणतो। दुसरी क्रिया आहे पचन, ज्याला आपण डायजेशन म्हणतो। तिसरी क्रिया आहे अंतर्ग्रहण, ज्याला आपण इंजेशन म्हणतो। चौथी क्रिया आहे सात्मीकरण, ज्याला आपण ऍसिम्युलेशन म्हणतो। आणि पाचवी क्रिया आहे बहिक्षेपण, ज्याला आपण इजेशन म्हणतो। या पाच क्रिया आपल्या पचन संस्थेच्या क्रियेमध्ये होत असतात। मग यांचा योग्य तो क्रम आपल्याला बघायचा आहे। तर मित्रांनो, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जेवत असताना किंवा अन्न ग्रहण करत असताना आपण पहिले काय करतो, अंतग्रहण। बघा काय म्हटलं त्यांनी, अंतग्रहण म्हणजेच काय, इंजेक्शन म्हणजे आपलं पहिलं जे पर्याय असणार आहे ते म्हणजेच काय, पहिलं जे ऑप्शन आहे ते आहे काय, तीन। तीन इकडे आहे बघा, सगळीकडे तीन आहे। त्यानंतर काय, तर काय होणार आहे त्यानंतर होणार आहे डायजेशन, ज्यावेळेस आपण खाऊ त्यावेळेस ते अन्नाचं काय होईल, पचन होईल। मग पचन होईल, मग ऑप्शन काय आहे, दोन। मग दोन इकडे दिसतोय आपल्याला बघा, एक आणि चार, म्हणजे दुसरा आणि तिसरा ऑप्शन काय होतोय, एलिमिनेट होतोय। आपल्याला आता ऑप्शन कडे कुठे लक्ष द्यायचंय, तर पहिला आणि चौथ्याकडे लक्ष द्यायचंय। त्यानंतर होतो मित्रांनो ऍब्झॉर्प्शन, ज्याला आपण काय म्हणतो, अवशोषण, म्हणजे 3-2-1 हा पर्याय जर आपण बघितला, 3-2-1, तर लक्षात येईल मित्रांनो 3-2-1 हा पर्याय आपल्याला कुठे दिसतोय, पहिला पर्याय आपल्या प्रश्नाचं योग्य अचूक उत्तर असणार आहे। मी पुन्हा सांगतो मित्रांनो, 3-2-1 म्हणजेच काय, पहिलं होणार आहे अंतग्रहण म्हणजे इजेशन, त्यानंतर होणार आहे पचन डायजेशन, त्यानंतर होणार आहे अवशोषण ज्याला आपण ऍब्झॉर्प्शन म्हणतो, चौथं होणार आहे महत्वाचं आहे सात्मीकरण, म्हणजे आपल्या शरीरामध्ये त्याचं काय होणार आहे, सात्मीकरण। आणि शेवटी जे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकला जाईल त्याला आपण म्हणूयात मित्रांनो बहिक्षेपण, ज्याला आपण काय म्हणतो, इजेशन किंवा एक्सक्रिएशन सुद्धा म्हटलं जातं, ज्याला आपण उत्सर्जन सुद्धा म्हणू शकतो। त्यामुळे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक पहिला। मित्रांनो, पुढचा प्रश्न विचारला गेला लातूरच्या परीक्षेला, बघूया कोणता आहे। त्यांनी म्हटलंय की डांबराच्या गोळ्यांचा, म्हणजे नॅप्टिलिन बॉल्स, की डांबरांच्या गोळ्याचा आकार काही दिवसांनी कमी होतो, मग हा आकार कमी होण्याचं नेमकं कारण काय, तर त्यासाठीचे काही पर्याय बघूयात आपण मित्रांनो। पहिला पर्याय दिलाय त्यांचे बाष्पीभवन होते इव्हॅपोरेशन, संगणन होते कंडेन्सेशन, संप्लवण होते सब्लिमेशन, यापैकी कोणतेही नाही। जर आपण नीट विचार केला डांबराच्या गोळ्यांचं काय होतं मित्रांनो, तर लक्षात ठेवा त्याचं सब्लिमेशन होतं, म्हणजेच काय, संप्लवण होतं। महत्वाचं आहे डांबरांच्या गोळ्यांचं काय होतं, तर सब्लिमेशन, म्हणजेच काय मित्रांनो, संप्लवण होत असतं। महत्वाचं आहे। आता नेमकं संप्लवण म्हणजेच काय हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल, तर नीट ऐका मित्रांनो की आपल्याकडे काही अवस्था आहेत। मित्रांनो लक्षात ठेवा, पदार्थाच्या तीन अवस्था आहेत, खरं तर पाच अवस्था आहेत। ज्यावेळेस आपण टिक्कर मराठी आपल्या चॅनलवर आपण सगळं लेक्चर घेणार आहोत,
त्यावेळेस मी सांगेल, पण तुर्तास आपण प्रश्नांचं विश्लेषण बघतोय, त्यामुळे मी सध्या फक्त एवढं सांगेल की पदार्थाच्या तीन अवस्था असतात, स्थायू, द्रव आणि वायू. आणि जर आपण पाहिलं की स्थायूचं रूपांतर डायरेक्टली द्रवात न होता, ते डायरेक्टली वायूमध्ये होत असेल, तर त्या क्रियेला आपण काय म्हणतो, संप्लवण म्हणतो. पुन्हा सांगतो, स्थायू पदार्थाचं रूपांतर वायूमध्ये होण्याच्या क्रियेला आपण काय म्हणत असतो मित्रांनो, संप्लवण म्हणत असतो. त्यामुळे महत्वाचं आहे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे सब्लिमेशन, म्हणजेच काय, संप्लवण. मित्रांनो पुढचा बघूयात प्रश्न काय म्हटले त्यांनी, हायड्रोमीटर. हायड्रोमीटर काय मोजते, महत्वाचं आहे हायड्रोमीटर. आणि काही ऑप्शन्स दिलेत, बघूयात आपण की हायड्रोमीटरचा वापर कशा काय मोजण्याकरता आपण करत असतो. पहिला पर्याय सापेक्ष आर्द्रता, दुसरा पर्याय द्रव्यांची सापेक्ष घनता, तिसरा पर्याय नदीच्या पात्रातील प्रवाह, चौथा पर्याय वरील पैकी काहीही नाही. या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे, योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, द्रव्याची सापेक्ष घनता. जेव्हा जेव्हा घनता येईल तेव्हा तेव्हा हायड्रोमीटर येईल, कारण घनता ज्यांनी निर्माण केली किंवा ज्यांनी शोधून ह्या काढलेलं आहे ते शास्त्रज्ञ म्हणजेच कोण मित्रांनो, तर आर्किमिडीज. सर्वांना माहिती, आपण लहानपणी आर्किमिडीजचं तत्व आपण शिकलेलो आहोत की एखादी जी वस्तू असते ती वस्तू पाण्यावर तरंगते. जर त्या वस्तूचं जर त्या वस्तूची घनता काय असेल तर ती काय होईल, पाण्यावर तरंगेल. त्यामुळे महत्वाचं आहे आर्किमिडीजचं काय आहे, हे प्रिन्सिपल आहे, तत्व आहे, आणि त्यानुसार मग हायड्रोमीटरचा वापर आपण कुठे करतो, की द्रव्याची सापेक्ष घनता मोजण्याकरता आपण करत असतो. जे काही द्रव्य आपल्याकडे आहेत त्या सर्व द्रव्यांचं वापर किंवा त्यांची सापेक्ष घनता मोजण्याकरता आपण हायड्रोमीटरचा वापर करत असतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. बघूयात पुढचा प्रश्न, वारंवारतेचे म्हणजे फ्रिक्वेन्सीचे एसआय एकक काय. मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे की वारंवारतेचे एसआय एकक नेमकं काय असणार आहे. काही पर्याय देत आपण बघूयात, न्यूटन आहे, वॅट आहे, हर्ट्स आहे आणि जूल आहे. एकूण हे चार पर्याय आहेत आणि या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो हर्ट्स. काय असणार आहे, हर्ट्स. त्यामुळे हे महत्वाचं आहे. सर्वांनाच माहिती वारंवारता म्हणजे हा प्रश्न कुठून आला आहे, तर विज्ञानाचा सर्वात महत्वाचा घटक ध्वनी, साऊंड या घटकावरचा प्रश्न आहे. वारंवारता ज्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो तिकडे आपण हर्ट्सचा वापर करत असतो. हर्ट्स लक्षात ठेवा, हर्ट्स महत्वाचं आहे. न्यूटन, न्यूटनचं आपण जर पाहायला गेलं तर बलाचं एसआय एकक काय आहे, न्यूटन. इकडे उत्तर काय आहे मित्रांनो, बल. बलाचं एसआय एकक, मी पुन्हा सांगतो, बलाचं काय याचा एकक काय असणार आहे, न्यूटन. वॅट लक्षात ठेवा मित्रांनो, वॅट महत्वाचं आहे. वॅट आलं म्हणजे लक्षात ठेवायचं शक्तीचं याचा एकक, कारण येणाऱ्या परीक्षांना यावरही प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे या सर्व पर्यायांचं मी तुम्हाला विश्लेषण करून सांगतोय. जिकडे जिकडे मला वाटतंय की विश्लेषण करण्याची गरज आहे ते मी करतोय. न्यूटन लक्षात ठेवा, बलाचं याचा एकक काय, न्यूटन. त्यानंतर शक्तीचं याचा एकक काय, वॅट. तर जूल, ओके. कार्याचं याचा एकक काय मित्रांनो, जूल. लक्षात ठेवा, त्यामुळे हे उत्तर म्हणजे आपलं त्यांनी विचारलं काय, वारंवारता, फ्रिक्वेन्सी. त्यामुळे फ्रिक्वेन्सीचं लक्षात ठेवा, याचा एकक काय असणार आहे, हर्ट्ज असणार आहे, महत्वाचं आहे. मग आपण लवकरच यावर देखील लेक्चर घेऊयात मित्रांनो. आता पुढे बघूयात त्यांनी काय म्हटलंय, प्रकाशाचे अस्तित्व महत्वाचं आहे. प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमध्ये टायनी पार्टिकल्स तयार होते त्या कणांना आपण काय म्हणतो, की जिकडे आपल्याला काय मिळतंय, त्या प्रकाशाचे अस्तित्व मिळतंय आणि तिकडे आपल्याला काही टायनी पार्टिकल्स सूक्ष्म कण दिसत आहेत किंवा तयार होत आहेत, त्या कणांना आपण काय म्हणूयात. पर्याय दिलेत, पहिला पर्याय आहे इलेक्ट्रॉन, दुसरा आहे पॉझिट्रॉन, तिसरा आहे फोटॉन आणि चौथा आहे प्रोटॉन. या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, तो म्हणजे काय असणार आहे, आपला फोटॉन असणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे फोटॉन. तर मित्रांनो इलेक्ट्रॉन का नाही किंवा पॉझिट्रॉन किंवा प्रोटॉन, तर लक्षात ठेवा अणू जे आपल्याला माहित असावं की पदार्थाचा सर्वात लहानातला लहान घटक तो म्हणजेच काय, अणू. तर ह्या अणू मध्ये हे सर्व घटक आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे इलेक्ट्रॉन आपल्याला अणू मध्ये पाहायला मिळतो, पॉझिट्रॉन आपल्याला अणू मध्ये पाहायला मिळतो आणि प्रोटॉन देखील आपल्याला अणू मध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे हे तिन्ही पर्यायामध्ये येणार नाही. या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे ते म्हणजेच काय मित्रांनो,
फोटॉन काय असणार आहे, फोटॉन हे प्रकाशाचे अस्तित्व जे तयार होतं त्या तयार होण्यामध्ये जे कण असतात त्या कणांना आपण काय म्हणतो, फोटॉन असे म्हणतो. मित्रांनो पुढे जाऊयात, प्रश्न क्रमांक सहावा बघूयात आपण. वाहनांच्या इंधनामध्ये खालील पैकी काय शक्यतो जैविक इंधन म्हणून, महत्वाचं आहे की वाहनांच्या इंधनामध्ये खालील पैकी काय शक्यतो जैविक इंधन म्हणून मिश्रित केले जाते हे सर्वांनाच माहीत असावं. आजकाल आपण बघतोय की वाहनाच्या इंधन मध्ये पर्याय म्हणून एक अजून जैविक इंधन आपण वापरू शकतो, ते इंधन म्हणजेच काय तर लक्षात ठेवा काय आहे, इथेनॉल. काय आहे मित्रांनो, इथेनॉल. इथेनॉलचा वापर आपण पर्यायी इंधन म्हणून देखील करू शकतो आणि वाहनाच्या इंधनामध्ये देखील हे थोडंफार प्रमाणात मिक्स केलं जातं कारण की हे जैविक इंधन आहे त्यामुळे हे महत्वाचं आहे, बाकीच्या पर्यायामध्ये येणार नाही. पुढे बघूयात आपण, कोणत्या ग्रहाभोवती कडी आहे, अतिशय साधा आणि सोपा प्रश्न, यामध्ये मला असं वाटत नाही की काही सांगण्याची गरज आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, काही ऑप्शन्स दिलेत, गुरु आहे, युरनस, शनी आणि शुक्र. योग्य पर्याय आहे शनी. शनी या ग्रहाभोवती काय असते मित्रांनो, कडी असते, रिंग असते, त्यामुळे महत्वाचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शनी. चला मित्रांनो पुढे बघूयात, त्यांनी काय म्हटलंय की मृदेचा पीएच म्हणजे सामू, की मृदेचा पीएच सामू जो असतो जर 7.5 पेक्षा जास्त, इकडे लक्ष द्या हे महत्वाचं आहे की मृदेचा पीएच सामू जर 7.5 पेक्षा जास्त असेल तर ती कोणत्या प्रकारामध्ये येते. ऑप्शन्स बघूयात, ती मृदा उदासीन आहे का, ती मृदा आम्लयुक्त आहे का, ती मृदा आम्लारी धर्मी आहे का, कि ती मृदा उच्च मृदा आहे, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यांनी विचारलं की 7.5 पेक्षा जास्त जर सामू असेल, पीएच असेल, तर लक्षात ठेवा मित्रांनो ते असणार आहे आम्लारी धर्मी मृदा. काय असणार आहे, आम्लारी धर्मी मृदा. आता एक काय असतं मित्रांनो, एक पीएच सामू असतो, शून्य म्हणजेच काय तर खूप जास्त आम्लयुक्त, ज्याला आपण आम्लयुक्त म्हणतो, पूर्णपणे ते आम्लयुक्त असतं, त्यामध्ये 7 जो आकडा असतो तो उदासीन असतो आणि 14 जो आकडा असतो तो सर्वात जास्त आम्लारी धर्मी असतो. मग लक्षात ठेवा, आम्लयुक्त, उदासीन आणि मग आम्लारी धर्मी. पण त्यांनी काय विचारलं की 7.5 पेक्षा जास्त आहे म्हणजे उदासीनच्या ह्या साईडला आहे, त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आम्लारी धर्मी. मित्रांनो जर तुम्हाला आता ह्या गोष्टी कळत नसतील तर टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही, लवकरच मी पोलीस भरती करता जे काही क्विक रिव्हिजन नावाचं सेशन घेऊन येत आहे त्यामध्ये मी ह्या सर्व गोष्टी तुम्हाला शिकवणार आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही काय करा ते व्हिडिओ तुम्ही बघा, जेणेकरून तुमच्या येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला ते सर्वात महत्वाचं असणार आहे. पुढे बघू मित्रांनो काय म्हटलंय, हायड्रोजन पदार्थ नैसर्गिकरित्या महत्वाचा आहे. कोणता पदार्थ म्हटलंय, हायड्रोजन पदार्थ नैसर्गिकरित्या कोणत्या अवस्थेमध्ये सापडतं, ते स्थायू अवस्थेमध्ये सापडतं, ते द्रव अवस्थेमध्ये सापडतं, ते वायू अवस्थेमध्ये सापडतं किंवा वरील पैकी कोणतेही नाही, असं त्यांनी काही पर्याय दिले. बघूया बघा काय म्हणले त्यांनी, स्थायू आहे, द्रव आहे, वायू आहे किंवा वरील पैकी कोणतेच नाही. सर्वांना माहिती आहे की हायड्रोजन हा नैसर्गिकरित्या कसा सापडतो, आपल्याला वायू रूपात सापडतो. पण मित्रांनो कधी कधी लक्षात ठेवा की खरं तर हा संयुगामध्ये सापडतो, जसं की सर्वांना माहिती आहे पाणी, पाणी जर आपण बघितलं तर पाण्याचं जे रेणूसूत्र आहे ते आहे H2O आणि H म्हणजे काय, हायड्रोजन, म्हणजे पाण्यामध्ये देखील आपल्याला काय मिळतो, हा हायड्रोजन मिळत असतो. खरं तर हायड्रोजन तिन्ही रूपात पाहायला मिळतो, तो स्थायू पण आहे, तो द्रव पण आहे आणि तो वायू पण आहे. पण प्रश्न त्यांनी विचारलाय की नैसर्गिकरित्या तो कोणत्या अवस्थेमध्ये सापडतो, त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे वायूमध्ये तो नैसर्गिक प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो पुढचा प्रश्न बघूयात आपण, काय म्हटलंय की वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला. महत्वाचं आहे मित्रांनो की ही जी वाफेचं इंजिन होतं जे 18व्या शतकामध्ये जे निर्माण झालं, ज्यावेळेस नुकतीच औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये झाली त्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळतंय की वाफेच्या इंजिनचा त्यावेळेस शोध लागला गेला आणि शोध लागल्यामुळे, पण नेमका हा शोध कोणी लावला असा प्रश्न विचारलाय की त्यांनी प्रश्न विचारलाय की वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला. पर्याय बघूयात, पहिला आहे अल्बर्ट आइन्स्टाईन, दुसरा आहे जेम्स वॅट, तिसरा आहे थॉमस एडिसन आणि चौथा आहे न्यूटन. या प्रश्नाचं योग्य अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो जेम्स वॅट. महत्वाचं आहे, जेम्स वॅट यांनी काय केलं, वाफेच्या इंजिनाचा शोध लावला, म्हणून त्यांच्या स्मरणार्थ आपण काय केलेलं आहे मित्रांनो, तर शक्तीच्या एसआय एककाला आपण काय म्हटलेलं आहे, वॅट म्हटलेलं आहे. आत्ताच आपण बघितलं होतं शक्ती म्हणजेच काय मित्रांनो, पॉवर,
पॉवरचं जे एसआय एकक आहे त्या एककाला आपण काय म्हणतो मित्रांनो, वॅट. कारण वाफेच्या इंजिनचा शोध यांनी लावला आणि म्हणूनच यांच्या स्मरणार्थ, जेम्स वॅट यांच्या स्मरणार्थ आपण शक्ती या एककाला, त्याच्या एसआय एककाला आपण काय म्हटलेलं आहे, वॅट असं नाव दिलेलं आहे. ही थोडीशी जास्त माहिती मी सांगितली, कारण येणाऱ्या परीक्षेला असे देखील प्रश्न येऊ शकतात. बाकीचं अल्बर्ट आइन्स्टाईन किंवा थॉमस एडिसन न्यूटन हे पर्याय येणार नाहीत. पुढे बघूया मित्रांनो, सरपटणारे प्राणी टिंबटिंब असतात. आता ते काय असतात बघूयात. पर्याय क्रमांक एक, ते शीत रक्ताचे असतात. पर्याय क्रमांक दोन, गरम रक्ताचे असतात. पर्याय क्रमांक तीन, एकूण येणारे. आणि चौथा पर्याय आहे, अंडी घालणारे. या प्रश्नाचं योग्य अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो, सरपटणारे जे प्राणी असतात ते प्राणी शीतरक्ती असतात, शीतरक्ताचे. आता शीतरक्ताचे प्राणी म्हणजेच काय, तर जे तापमान असेल, जे तापमान असेल ते त्या तापमानाशी काय होतात, अनुकूल राहत नाहीत. कारण की त्यांचं तापमान एक काय असतं, कॉन्स्टंट असतं, स्थिर असतं. ज्यावेळेस आपण हे लेक्चर घेऊया त्यावेळेस मी तुम्हाला सविस्तर याविषयी माहिती सांगणार आहे. शीत रक्त म्हणजेच काय, उष्ण रक्त म्हणजेच काय, या सगळ्याविषयी आपण त्यावेळेस डिस्कस करूयात. आपण त्यावेळेस फरक समजून घेऊयात. तूर्तास फक्त लक्षात ठेवा की सरपटणारे प्राणी हे काय असतात, शीत रक्ताचे असतात, ज्याला आपण काय म्हणतो, कोल्ड ब्लडेड देखील आपण म्हणत असतो. पुढचा शेवटचा प्रश्न, ह्या लातूर पोलीस शिपाई जी भरतीची परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये एकूण 12 प्रश्न विचारण्यात आले होते विज्ञानावर. त्यातला हा शेवटचा प्रश्न आहे, विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला. सर्वांनाच माहिती आहे की विमानाचा शोध कोणी लावला मित्रांनो, तर राईट बंधूंनी काय केलेला आहे, विमानाचा शोध लावलेला आहे. आइन्स्टाईन, न्यूटन किंवा कोपरनिकस उत्तर येणार नाहीये. विमानाचा शोध कोणी लावलाय, राईट बंधू यांनी लावलेला आहे. त्यामुळे असे प्रश्न देखील साधे सोपे प्रश्न असतात. त्यामुळे हे हातचे मार्क्स आपण जाऊ द्यायचे नाहीत. येणारी जी काही परीक्षा असेल त्या परीक्षांना देखील रिपीट प्रश्न विचारले जातील. त्यामुळे व्हिडिओ वारंवार बघा, विश्लेषण नीट बघा, एकही मार्क्स जाऊ देऊ नका मित्रांनो. कारण आपलं स्वप्न, आपलं भविष्य म्हणजे पोलीस, आपल्याला जर पोलीस व्हायचं आहे तर आपल्याला एक एक मार्क्स हा लेखी परीक्षेला महत्वाचा आहे. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्ही काय करा, आपल्या चॅनलला काय करा, तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या पोलीस भरतीच्या परीक्षा आहेत त्या परीक्षांचं देखील विश्लेषण तुम्हाला घरी बसल्या एकही रुपया खर्च न करता तुम्हाला सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे चॅनलला काय करा, तुम्ही सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन साठी तुम्ही बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन जे काही व्हिडिओज आहेत, मग मी क्विक रिव्हिजन देखील घेणार आहे. ही सिरीज तर आपली चालूच आहे आणि मागे देखील मी अनेक व्हिडिओ घेतलेत, ते पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही ते देखील व्हिडिओ बघू शकता मित्रांनो. अजून माहितीसाठी तुम्ही काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.